ज्या पंडितांवरती हल्ली सुरू आहे आणि पाकिस्तानचा हा फार मोठा डाव आहे. पाकिस्तानचा विकास होऊ द्यायचा नाही. त्या ठिकाणी उद्योगासाठी येणाऱ्या लोकांना दहशतीच्या वातावरणामध्ये परत पाठवायचं. जे मजूर बाहेरून आलेले आहेत, जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त मजूर जम्मू काश्मीरमध्ये, बिहारचे, युपीचे आणि इतर ठिकाणी आलेले आहेत. तर आतंकवाद्यांनी त्यांना टार्गेट केलेलं आहे, घरामध्ये घुसून त्यांना मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अशा त्यांच्या दबावाला सरकार अजिबात बळी पडणार नाही. आतंकवाद्यांचा खात्मा करण्याच्या संबंधातली स्ट्रॅटेजी तयार होती आहे आणि आतंकवाद्यांनी आणि पाकिस्ताननी एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. अजून एकदा सर्जिकल स्ट्राईक हा माननीय मोदींच्या कार्यकालामध्ये झालेला आहे. माननीय अमित शहा यांनी सांगितलंय की जर अशाच पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज पाकिस्तान करत असेल, पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचं ट्रेनिंग देऊन आमच्या आम आदमीवर आणि आमच्या सैनिकावर अशाच पद्धतीचे हल्ले जर केले जात असतील, चुकून हल्ले केले जात असतील, तर आम्हाला सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. आणि माझ्या पक्षाची भूमिका अशीच आहे की पाकिस्तानला एकदा सबक शिकवून अत्यंत आवश्यक आहे. कारगिलच्या काळामध्ये एकदा पाकिस्तानला सबक शिकवलेला आहे. अटल बिहारी वाजपेयीच्या त्या कालखंडामध्ये कारगिल युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानला खळोबी पळवून सोडलेलं होतं. मला असं वाटतं की पाकिस्तानने अशा पद्धतीचे ऍक्टिव्हिटीज थांबवाव्या. पाकिस्तानला आपली आर्थिक प्रगती करायची असेल, सामाजिक प्रगती करायची असेल, उद्योगामध्ये प्रगती करायची असेल, व्यापारामध्ये प्रगती करायची असेल, तर त्यांनी भारताबरोबर चांगले संबंध ठेवले पाहिजे आणि अशा पद्धतीच्या आतंकवादी ऍक्टिव्हिटीज त्यांनी बाजूला ठेवल्या पाहिजे. आणि पाक व्याप्त काश्मीर जो आहे, पाक व्याप्त काश्मीर हा भारताच्या हवाली केला पाहिजे, कारण पाकिस्तानचा त्याच्याशी काही संबंध अजिबात नाही. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि लोकांमध्ये 370 कलम आठवलेला आहे, त्याबद्दल लोकांमध्ये फार चांगली भावना आहे. जम्मू काश्मीरची चांगली प्रगती होऊ शकते अशी त्यांची भावना आहे. तीच भावना जी आहे ती आता पुन्हा ती तिथे राहू नये आणि तिथं कुणी बाहेरच्या लोकांनी येऊ नये अशा भावनेने पाकिस्तानची चाल सध्या चालू आहे. आणि या ऍक्टिव्हिटीज पाकिस्तानने थांबवल्या पाहिजे आणि पाकिस्तानने जर त्या थांबवल्या नाही तर एकदा मी अगोदर म्हणालो तसं एकदा आरपारची लढाई करावी लागेल. आणि माननीय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की पाकिस्तान बरोबर आरपारची लढाई करावी लागेल. आम्हाला मात्र शांतता हवी आहे, पण पाकिस्तान घडून काय सांगेन ना. मी एनडीएच्या मीटिंगमध्ये सांगेन ना, आता आमची 21 तारखेला आणि 24 आमची मंत्री परिषदेची मीटिंग आहे. त्यावेळेला नक्की माझं जे मत आहे, माझं मत मी नक्कीच सांगणार आहे. संसदेमध्ये ज्या ज्या वेळेला मला अशा विषयावर भाषण करण्याची संधी मिळालेली आहे, त्यावेळेला मी माझी भूमिका मांडलेली आहे. मीटिंगमध्ये आहे, पण माझं व्यक्तिगत मला असंच आहे की फार पाकिस्तानचे दलाल जवळ जातात. पाकिस्तानने आता जे त्या मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये जे खाली चाललेले तर ती बाब काही बरोबर नाही. त्यामुळं एकदा लढाईचं झालीच पाहिजे, एकदा सर्जिकल स्ट्राईकचं झाला पाहिजे आणि पाकिस्तानसोबत लढाईचं झालीच पाहिजे अशी भूमिका मी नक्की मांडणार आहे. भारत आणि पाकिस्तानची मॅच होऊ नये असं माझं मत आहे. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं ज्या हल्ल्याच्या घटना आता आपण केलेल्या आहेत, त्यामुळं पाकिस्तान आणि इंडिया, पाकिस्तान बरोबर इंडिया आणि